कर्नाटक में कांग्रेस को विधानसभा चुनाव में जीत हासिल हुई है। इस जीत के बाद कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे ने कहा कि कर्नाटक की जनता ने राहुल गांधी पर विश्वास जताया है। कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये राहुलजींचं नेतृत्व हे निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे। जनतेनं त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे, कारण की ज्या पद्धतीनं छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, हिमाचल प्रदेश असेल आणि जिथे आमचं झामुमो सोबत सरकार आहे झारखंड, तिथे अनेक कठीण योजना ज्या आहे जनसामान्यांच्या प्रति ज्या योजना ज्या आहे त्या राबवल्या। उदाहरणार्थ ओल्ड पेन्शन स्कीम, पण त्या बदल्यामध्ये भाजपने काय दिलं तर ज्या लोकांचा न्यू पेन्शन स्कीम मध्ये पैसा होता तो परत देण्यास मनाई केली। या 9 वर्षांमध्ये कर्नाटकच्याच नाही तर देशाच्या जनतेला लक्षात आलेलं आहे की भाजप किंवा नरेंद्र मोदी जे बोलतात ते करत नाही। शेवटी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जुमलेस ठरतात। उदाहरणार्थ 2 करोड नोकऱ्या 15-15 लाख लोकांच्या खिशात येणार, 35 रुपयाचं पेट्रोल होणार, डॉलर हा 35 रुपयापर्यंत खाली येणार, सगळं उलटं घडताना दिसत आहे आणि त्याचा जनसामान्यांना प्रचंड त्रास होतोय। मग ते विषय बेरोजगारीचे असो, महागाईचे असो, महिला सुरक्षांचे असो, अशा सगळ्या याच्यामध्ये नरेंद्र मोदीजी सपशेल फेल ठरलेले आहे आणि राहुलजी बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे त्यांच्या कृतीतून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत आहेत। त्यामुळे यानंतरचं देशाचं निर्विवाद नेतृत्व हे राहुल गांधीजीच असणार याबद्दल आता काही शंका राहिलेली नाही।